काय अवस्था करून घेतलीस ना मिता? अगं इतकं समजावून सांगितलं तुला, काय फायदा झाला? माँ तुम्ही जर किटीची अवस्था पाहिली असतीत ना तर मला हे असं समजावलं नसतं तू. नमिता तुला झालं तितकंच आणि तसंच दुःख किटीला झालं नसेल का? तिचं काय बिघडलंय? ती जरी प्रेग्नंट राहिली असती तरी बाळ माझ्याकडेच राहणार होतं ना. ती तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगायला मोकळी आहे, तिला कसलं दुःख? नमिता अगं तू जसा बाळासाठी जीव टाकतेस ना तितका जीव किटी 25 लाखासाठी टाकतेय ना. ती फक्त हे जर पैशासाठी करत असेल तरी चुकीचं नाही. नमिता ती चुकीची हे कोण ठरवणार? तू? अगं ती पैशांसाठी हे सगळं करतेय म्हणूनच ती सरोगेट मदर व्हायला तयार झाली ना. आणि किटीचा हा दुर्गुण आहे असं किमान आपण तरी म्हणू नये नमित, कारण त्यामुळे शेवटी आपल्याला बाळ मिळणार आहे ना. मा तुम्ही काहीही म्हणालात ना तरी किटी माझ्या मनातनं साफ उतरली हे खरंय. तिची भूमिका समजून न घेताच काय असणार आहे तिची भूमिका? काय समर्थन करणार आहे ती आपल्या त्या लाजीरवाण्या वागण्याचं? ते तू तिला भेटल्याशिवाय कसं कळेल तुला? ती आली आहे बाहेर. काय? तिला एकदा भेटू. मला तिचं तोंडही पाहायचं नाहीये. नमिता असं काय कर? मां मला तिची किळस वाटते. नमिता किटी एकदा चुकली म्हणजे ती तुला फसवायला टपून बसली असं नाही. माझ्यासाठी प्लीज मी सांगते म्हणून एकदा भेट दिला हे बघ, त्यानंतर तू म्हणशील ते मान्य असेल मला, मग तर झालं. केवळ तुमच्या शब्दाचा मान राखावा ना म्हणून मी तिला जाऊन भेटणार. थँक्यू मां.